नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जर मित्रांनो तुम्ही भरती परीक्षेसाठी जर हॉल तिकीट काढलं जर असेल किंवा नसेल जर काढलं तर मित्रांनो ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे जर मित्रांकडो तुमच्याकडे जर काही कागदपत्र जर नसतील तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही अतिशय महत्त्वाची माहिती ही माहिती सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून मित्रांनो कुठल्याही परी कुठल्याही परीक्षार्थ्याला एखाद्या ठिकाणी परीक्षेपासून वंचित राहणार आहे सर्व विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला असेल परंतु मित्रांनो जर तुम्ही जे काही हॉल टिकिट आहे हॉल तिकीटसोबत कुठले कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचे आहेत किंवा हॉल तिकीटवर तुम्हाला नेमकं काय प्रोसिजर करून तुम्हाला ते हॉल तिकीट न्यायचं आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा जेणेकरून मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थ्याला या ठिकाणी परीक्षेला बसता आलं पाहिजे कारण की कोणाला परीक्षेपासून वंचित राहता नाही आलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत -जस्त पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला हे माहीत असणं अतिशय आवश्यक आहे तर माळा भरतीसाठी जे काय कागदपत्र लागणार आहे त्याची मित्रांनो यादी आज वेबसाईटवर त्यांच्या जे काही पत्र आले मित्रांनो या पत्राद्वारे त्यांनी प्रसिद्ध केलेले तर यामध्ये काय करायचं आणि काय नाही मित्रांनो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर जे काय हॉल तिकीट येणार आहे तर हॉल तिकीटचे तिन्ही सुद्धा पेज मित्रांनो तुम्हाला सोबत नेणं अतिशय आवश्यक असणार आहे बरेच परीक्षेला आपण पहा मित्रांनो ज्या ठिकाणी आपला फोटो असतो तर पहिलंच पेज आपण काढतो बाकीचं पेज नाही तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तिन्ही सुद्धा पेज सोबत नेणं अतिशय महत्त्वाचा असणार आहे बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत मित्रांनो ज्या की महत्त्वाच्या आहेत तर, तर त्या गोष्टी आपण या हिडीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला वेळ आला होता हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो माळा भरतीची परीक्षा जे की एकतीस जानेवारीला परीक्षा आहे त्यापासून मित्रांनो पहा परीक्षेला येताना तीन पृष्ठाचे प्रवेशपत्र घेऊन यावे म्हणजेच मित्रांनो जे काही तीन पृष्ठ असणार आहेत या तिकीटला प्रत्येक तिकीटला मित्रांनो तीन पृष्ठ असतात म्हणजे तीन पेज तर मित्रांनो हे तिन्ही सुद्धा पेज तुम्हाला घेऊन जाणं महत्वाचं आहे जर मित्रांनो तुम्ही हॉल तिकीट काढते वेळेस फक्त पहिलंच फ्रंट पेज जर काढलं आणि ते जर घेऊन जर गेले तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो जे काही तिन्ही पेज आहे तिन्ही पेज तुम्हाला सोबत न्यायचे आहेत हॉल हॉलटिकीटचे त्यावर पुन्हा प्रोसिजर काय करायचे पहा परवेशपत्रावरील पृष्ठ क्रमांक एक वर पहा प्रवेश क्रमांक पृष्ठ क्रमांक एक जे काय आपलं हॉल आहे याचं पृष्ठ क्रमांक जे काही एक आहे त्यावर मित्रांनो प्रवेश पत्रावर अंकित झालेल्या फोटोच्या शेजारी उमेदवारांनी त्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवणे आवश्यक आहे तुम्हाला मित्रांनो त्याच्या फ्रंट पेजवर म्हणजे पहिल्या पेजवर तुम्हाला तुमचा स्वतःचा पासपोर्ट लावायचा आहे जो की पासपोर्ट मित्रांनो जे की तुमच्या हॉल तिकीटवर जो काही तुमचा फोटो आहे त्याशी मिळता जुळता असणं महत्त्वाचं असणार आहे जर मित्रांनो तुमचा पासपोर्ट जर हॉल तिकीटवरचा आणि जर लावलेलं जर तुम्ही या ठिकाणी जर वेगळा जर लावला तर मित्रांनो तुमचा प्रवेश या ठिकाणी नाकारला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमचा जो काही पासपोर्ट आहे मित्रांनो हा जे काय तुम्ही तिकीटवर जो काय तुमचा पासपोर्ट आलेला आहे किंवा फॉर्म भरताना जो तुम्ही फोटो त्या ठिकाणी दिलेला आहे तोच फोटो असणं अतिशय महत्त्वाचं आहे किंवा त्याच्याशी मिळता जुळता म्हणजे त्यासाठी मिळता जुळता फोटो असला पाहिजे जेणेकरून त्यामध्ये फरक असायला नको पुढे पहा त्या फोटोवर उमेदवाराने परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या समक्ष स्वाक्षरी करावी तुम्हाला अगोदर त्यावर स्वाक्षरी करायची नाही अगोदर स्वाक्षरी करायची नाही तुम्ही ज्यावेळेस हॉलमध्ये बसाल आणि हॉलमध्ये बसल्याच्यानंतर जो काही मित्रांनो तुमचा पर्यवेक्षक असेल त्याच्यासमोर मित्रांनो तुम्हाला त्याची स्वाक्षरी करायची आहे त्यामुळे मित्रांनो अगोदर त्यावर स्वाक्षरी करू नका फक्त फोटो चिपकून ठेवा पुढे पहा पत्रावरील पृष्ठावर दोन वरील पृष्ठ क्रमांक दोनवर काय करायचं पहा पृष्ठ क्रमांक दोनवर सोय घोषणापत्र उमेदवारांनी येताना भरावयाचे आहे ज्यावर सोय घोषित प्रमाणपत्र आहे मित्रांनो ते तुम्हाला येताना भरावयाचे आहे म्हणजे परीक्षेच्या अगोदर तुम्हाला भरावयाचे आहे तथापि त्यावर स्वाक्षरी परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या समोर करायचे ते सोय घोषित प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला अगोदर भरलं तरी चालेल परंतु त्यावर मित्रांनो स्वाक्षरी करायची नाही त्यावर स्वाक्षरी मित्रांनो परीक्षा केंद्रावर गेल्याच्या नंतर पर्यवेक्षकाच्या समोर तुम्हाला त्यावर परिक चा त्या सुद्धा स्वाक्षरी करायचे हे नियम काटेकोळपणे मित्रांनो पाळा या ठिकाणी तुम्हाला प्रवेश नाही तर नाकारला जाऊ शकतो त्यामुळे या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून मित्रांनो आतापर्यंत एक तर दोन ते तीन वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या परीक्षा नाहीत आणि एक तर मित्रांनो माढाची जी काही परीक्षा होत आहे तर यापासून कुठल्याही विद्यार्थ्याला वंचित राहता नाही आलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुढे पहा उमेदवारांनी परीक्षेस येताना पॅन कार्ड वाहन चालक परवाना मतदार ओळखपत्र आधार कार्ड किंवा शासनाने वितरित केलेल्या ओळखपत्र मूळ स्वरूपातील घेऊन यायचे आहे ओळखपत्रावरील फोटो स्पष्ट दिसणे आवश्यक असावा म्हणजे तुमच्याकडे जर ओळखपत्र आहे मित्रांनो त्यावर जो काय तुमचा फोटो आहे तो व्यवस्थित दिसणे आवश्यक आहे यापैकी कुठलंही एक का एक कागदपत्र तुमच्याकडे असलं तरी चालेल परंतु मित्रांनो माझ्या तरी मते तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड जर असेल आणि ड्रायविंग लायसन्स असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल हे तिन्ही च तिन्ही चारीसुद्धा मित्रांनो ओळखपत्र सोबत घेऊन जा हे नाही चाललं तर ते नाही चाललं तर ते त्यामुळे जर हे तिन्ही चारी जर असतील तर अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो हे तिन्ही चारी ओळखपत्र तुमच्यासोबत असू द्या जे ओळखपत्रावर तुम्हाला प्रवेश दिला जाईल ते ओळखपत्र तुमच्याजवळ असणं महत्त्वाचं असणार आहे <coughs> पहा ओळखपत्रावरील फोटो स्पष्ट दिसणे आवश्यक आहे ओळखपत्राची छायांकित परत म्हणजे ओळखपत्राची जे काही छायांकित परत म्हणजे तुमचे जे काही झरॉक्स त्या ओळखपत्राची झरॉक्स सोबत ठेवा मोबाईल फोनमधील स्कॅन केलेल्या ओळखपत्राचे फोटो मोबाईलमध्ये स्कॅन केले ओळखपत्राचे फोटो इतर वैध पुरावे म्हणून या ठिकाणी विचारात घेतले जाणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला जे काय तुमचं ओळखपत्र आहे ओळखपत्र तुम्ही जर मोबाईलमध्ये स्कॅन केलं असेल किंवा मोबाईलमध्ये तुम्ही त्याचा फोटो दाखवत असाल किंवा त्याची झेरॉक्स काढून तुम्ही सोबत ती आणली असेल तर ती चालणार नाही ओरिजिनल म्हणजे मित्रांनो तुमच्याकडं मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल कागदपत्र हे ओळख कागदपत्र असणं आवश्यक आहे तुमच्याकडं आधार कार्ड असेल त्याचा मोबाईलमध्ये तुमच्याकडे फोटो असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी त्याचा झेरॉक्स काढला असेल तर तो चालणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे मूळ कागदपत्र ते आणि त्याचा एक झेरॉक्स सोबत सोबत असू द्या झेरॉक्स एक सोबत घ्यायचं आहे फक्त ओरिजिनल कागदपत्र जे काय तुमच्याकडे ओळखपत्र असणं महत्वाचं आहे परीक्षा केंद्रावर उमेदवाराला कोणत्याही व्यक्तिगत वस्तू सोबत बाळगण्यास परवानगी दिली जाणार नाही म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे कुठले इलेक्ट्रिक जसे की मित्रांनो जशी स्मार्टवॉच असेल ही तुम्हाला वापरता येणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल वापरता येणार नाही कॅल्क्युलेटरसोबत असेल तर हे म्हणजे कुठलेही मित्रांनो हे तर तुम्हाला नॉर्मल गोष्टीत ह्या तर तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही ह्या तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार नाहीत आणि मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही म्हणजे तुम्हाला मित्रांनो निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही म्हणजे तुम्ही दोनशे जे काही क प्रश्न असणार हे दोनशे जरी सोडले तर तुमचा त्या ठिकाणी एकही मार्क कटणार नाही जसे की पाय एम पी सीला निगेटिव्ह सिस्टीम असते तशी निगेटिव्ह सिस्टीम मित्रांनो या ठिकाणी नसणार नाही त्यामुळे मित्रांनो होता होत तर सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा जर काही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर अंदाजे सुद्धा मारा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये काहीतरी क्वेश्चन या ठिकाणी त्यामध्ये दहा जर मारले त्यापैकी दोन तीन क्वेश्चन तरी तुमचे येतील जर तुम्हाला येत नसेल तर सोडण्यापेक्षा तुम्ही दहा दाह जरी क्वेश्चन तुम्हाला येत नसतील तर ते बिंदास त्याचं ए बी काही जर तुमच्या हिशोबान कुठलं मारायचं तर त्या ठिकाणी मारा म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक दोन मार्क परत वाढण्यासाठी त्याची मदत होणार आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ वा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला या ठिकाणी विसरू नका तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद